घोटी सिन्नर हायवेवर सकाळी 6 वाजता भिवंडीकडून ओरिसा येथे 53 प्रवाशांना घेऊन जाणारा आयसर टेम्पो क्रमांक MH20 EG1950 घोटी सिन्नर हायवेवर कॉलनी फाटा येथे पलटी होऊन 53 कामगारांना घेऊन जाणारा आयसर टेम्पो पलटी झाला, त्यात 3 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. सदर प्रवाशांना नाशिक येथे हलवण्यात आले असून आम्ही प्रबंधुमीच्या माध्यमातून सदर कामगारांना संपर्क केला असता सदर टेम्पो मालकांनी या परप्रांतीय कामगारांकडून प्रत्येकी 4,000 रुपये असे साधारण 2,00,000 रुपये भाडे घेतल्याचे समजते. परंतु टेम्पो पलटी झाल्यानंतर ड्रायव्हर प्रसार झाला असून त्याबरोबर असलेल्या सोबतीने 1,50,000 रुपये या कामगारांना परत केले. परंतु 50,000 रुपयेचा प्रश्न सदर कामगारांना विचारला असता तिकडून ज्या एजंटने सदर टेम्पो भरून दिला त्याने ते कमिशन पोटी 50,000 रुपये ठेवून घेतले ते समजते. भिमंडी पे ओडिशा जाने वाले थे हम लोग, अपने भिमंडी की बाईपास में 4 नाके पे हम लोग खड़े थे. ये गाड़ी आया, हमको पूछा कहाँ जाने का है, तो इसके चलते हम उसको पूछा हम लोग ओडिशा जाने वाले हैं, तो हमको गाड़ी करके दिए. हमारा आदमी एक आदमी से 4,000 के हिसाब में, हम लोग 53 आदमी हैं, जो एक आदमी 4,000 इसमें 53 आदमी से पैसा लिया आपने से. पैसा लेने बाद हमको गाड़ी पर बैठा के लाया और लेके आए और इधर नासिक रोड पे 6 बजे हम लोग सुबह 6 बजे गाड़ी पलटी कर दिया, एक्सीडेंट कर दिया. वो लोग ड्राइवर चला गया, तीनों को पकड़ा है, ड्राइवर भाग गया है एक्सीडेंट तौर पर. हम लोग तीनों से और एक भाग जा रहा था, हम लोग उसको पकड़ के रखा है, दौड़ दौड़ के उसको पकड़ा और यहाँ पकड़ के रखा है. यहाँ का सरपंच है, हमको मदद की है नाश्ते पानी का, पानी भी दिए और नाश्ते के लिए भी मदद की है यहाँ का सरपंच. गांव का नाम कौन सा है? पिंपल गांव डुकरा. कुठून गाडी आली? किती पैसे घेतले यांच्याकडून? यांच्याकडून 1,40,000 रुपये घेतली. एजंटनी 2,00,000 रुपये यांच्याकडून कॅश घेतली. एजंटनी 2,00,000 कॅश घेतले. एजंटनी आमची गाडी लावली 1,40,000 1,40,000 यांची आम्ही परत यांना केली ऑफिस. आत्ता दिले, अर्धा तास 1 तास झालाय. 1,40,000 ऑफिस त्यांचे देऊन 2,00,000 का? हा 2,00,000 एजंटकडे यांचे 60,000 एजंटकडे बाकी यांचे. गाडी कुठली? प्रॉपर गाडी औरंगाबादची. आणि तुम्ही कोण आहे? मी म्हणजे येत होतो औरंगाबाद त्याच गाडीमध्ये. गाडीमध्ये येत होतो ते तिकडं आम्ही समोर गाडी मोबाईल हे लोक भेटले, ते कंपनी समोर गेलो आणि त्यांना वसुली केली या लोकांनी कोणी, पण किती केले ते माहीत नाही. आणि आम्हाला 1,40,000 रुपये दिले त्यांनी. कोणी दिले? समोरच्या माणसाने जिन्ना गाडी लावली. ही घटना सकाळी 6 वाजता घडली. त्यानंतर साधारण 9 वाजेपर्यंत कुठलीही शासकीय यंत्रणा यांच्या मदतीसाठी उपस्थित नसल्याने या कामगारांनी खंत व्यक्त केली. पिंपळगाव डुकरेचे सरपंच श्री भगवान वाघचोरे यांनी माणुसकी धर्म पाळत सदर कामगारांना चहा बिस्किटची व्यवस्था केली. त्यांनी देखील वाडीवरे पोलीस स्टेशनशी संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबंधभूमीसाठी सुनील गाडवे, धामणगाव, इगतपुरी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.